खारघर येथे नव्याने सुरू होणाऱ्या केके वाघ इंटरनॅशनल स्कूलच्या कामाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे नवनवीन मानदंड स्थापन केल्यानंतर केके वाघ शिक्षण संस्था आता केके वाघ इंटरनॅशनल स्कूल या आधुनिक आणि भव्य प्रकल्पाद्वारे नवी मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यानुसार खारघर सेक्टर 35D येथे संस्थेची केके वाघ इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार आहे. या शाळेच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन गुरुवारी करण्यात आलं असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन झाले. हा सोहळा चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या भूमिपूजनावेळी भाजपचे माबळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, केके वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, विनोद घरत, महिला मोर्चाच्या साधना पवार, वासुदेव घरत, प्रभाकर जोशी, मनसूर पटेल, मुख्य आर्किटेक्ट शेखर गंटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केके वाघ शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काळ कोणासाठी थांबत नाही आणि हीच मला वाटतं भूमिका समीर दादांनी ओळखली आणि आदरणीय बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल स्कूल काढण्याचा निर्णय घेतला. कारण आता इथे मला रामशेठ सांगत होते 20 शाळा काढा अजून काही चिंता नाही, कारण ह्या अतल सेटूमुळं तर इतकं गेम चेंजर होणार आहे. आणि आता ती इंडस्ट्रीयल सगळ्या झोन रेसिडेन्शियलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकार काहीतरी घेतो. इतके लोक राहणार इकडे येऊन मुंबईमध्ये घरं परवडत नाही. इकडं आता किती घरं माहीत नाही, किती आता शेवटी बिल्डर लोकच ठरवतात किमती काय. अफोर्डेबल हाऊसिंगची कल्पना आता ही काळ पडद्याआड गेलेली आहे. मूठभर बिल्डरांच्या ताब्यात आपण त्याच्या घशात देऊन घातलं सगळं. परंतु तो आज चर्चेचा विषय नाही, परंतु मुद्दा मी सांगत होतो की अफोर्डेबल हाऊसिंगचा जो मुद्दा आहे तो या निमित्तानं तरी आता या लोकांचे मुंबईतल्या मुंबईत घर असणारं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. परंतु आज या अटल सेतूमुळे, आज शिक्षण, आज या इंटरनॅशनल स्कूलमुळं त्याचा निश्चितपणे या भागातील मुलांना फायदा होईल. मला तुम्ही आग्रहानं बोलवलं कारण मी पण शिक्षण क्षेत्रात काम करतो म्हणून. रामशेठ ठाकूर शिक्षण क्षेत्रात काम करतात, माझे खासदार होते वगैरे बोलवलं तर मी याच विभागातले आहेत म्हणून. तर ज्या दृष्टीनं कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिष्य होऊन मी काम केलं आणि आता इथे येऊन आम्ही संस्थेचं तुमच्या शाळेचं इंटरनॅशनल स्कूलचं या स्कूलचं जेवढा त्यांनी केलेलं चार्ट बघितलं तर त्यावेळेला मला दिसतंय कशा अर्थीनं शाळा पुढं जाणार आहे, काय होणार आहे. इमारतीवरूनच दिसायला लागलंय की शिडकोकडनं पूर्ण परवानगी घेऊन आत्ताच्या शाळा बाजारी झालेल्या आहेत बऱ्याचशा. बाजारी म्हणजे अशा की गाळ्यांमध्ये पण इंटरनॅशनल स्कूल सुरू करतात. दुकानाचे गाळे असतात त्याच्यामध्ये काहीतरी नर्सरी ज्युनियर सिनियर दोन चार फोटो लावून शाळा सुरू केल्या जातात. तसं नसून इथे मी ही बिल्डिंग पाहिली आणि त्यांना विचारलं साहेबांना की साधारण कधीपासून शाळा सुरू करणार आहात, नाही म्हणे 3 वर्ष आम्ही ही बिल्डिंग पहिली बांधतो आणि मग सुरू करू. म्हणजे नुसतं शाळा सुरू करण्याचं त्यांनी सुरू नाही केलेलं, तशा चांगलं शिक्षण देण्याचं त्यांनी मनात ठासून धरलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं काम चालू झालेलं आहे. या खारघर आणि परिसराच्या पुढे अमाप संधी वाट पाहत आहेत. अनंत पद्धतीनं या ठिकाणी संधींची दारं ही खुली आहेत. विमानतळ इथे येणारा असू द्या, इथे JNPT चे 4 पोर्ट्स आहेत. मुंबई तर आता MTHL ज्याचं पंतप्रधानांनी 12 तारखेला उद्घाटन केलं अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आलेले आहे. याच परिसरामध्ये आता मल्टी मॉडल कॉरिडॉरच्या माध्यमातून विरार अलिबाग कॉरिडॉर व्हायचा आहे, त्याला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. आणि मला असं वाटतं की दिल्ली मुंबई मार्ग असू द्या, कुठलाही मार्ग असा नाही की जो इथून 1-2 किलोमीटरच्या अंतरात नाही. आणि मग अशा वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात जर विकासाच्या संधी या परिसरात आहेत तर इथली लोकसंख्या साहजिकपणानं वाढणार आहे.
खारघर पासून या सगळ्या परिसरामध्ये माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या देशभरातल्या नामांकित संस्था, राज्यातल्या वेगवेगळ्या नामांकित संस्था, मुंबईतल्या नामांकित संस्था आज या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि अशा वेळेला इथे महाराष्ट्रातली एक नामांकित संस्था येते आणि शिक्षणाच्यासाठी या परिसरातल्या लोकांच्यासाठी एक चांगली संधी निर्माण करून देते याचा एक महाराष्ट्रातले सहकारी या नात्यानं मला निश्चितपणानं अभिमान आहे.